मनसे प्रमुख राज ठाकरेंचे विचार आता जनतेला पटतील। राज ठाकरेंनी आधीपासून प्रखर विरोधी पक्षाच्या भूमिकेचीच मागणी जनतेकडे केली होती, याचा पुनरुच्चार पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। बघूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय। महाराष्ट्रामध्ये जो राजकीय ड्रामा सुरू आहे त्याबाबत मनसेच्या पुण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही मनसे पदाधिकारी महिला पदाधिकारी देखील आहेत, तर आपल्याबरोबर पुण्याचे शहर सचिव आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। काका काय सांगाल, हा सगळा जो राजकीय नाट्य सुरू आहे आज जवळपास एक महिना होत आलेला आहे, सत्ता स्थापन होत नाही आहे मतदान करून देखील, काय वाटतंय? सगळ्याच राजकीय पक्षांचा फक्त सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे। मी वसंत खुटवड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर सचिव आहे। मी आपल्याला आठवण करून देईल, या सत्ता नाट्य जे चालू आहे आत्ता गेले महिनाभर राज्यात चालू आहे, तर राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये एकदा सांगितलं होतं की राजकारण सारी वाट याची नीतिमत्ता एवढी खालवलेली आहे की त्यांनी कॅरमचं उदाहरण दिलं होतं की कॅरमच्या सोंगट्या मारल्यानंतर आपण जेव्हा मारतो सोंगटी तेव्हा कुठल्या सोंगट्या कुठल्या होलमध्ये जातील हे सांगता येतं। तसंच आत्ता झालेलं आहे, गेले महिनाभर खेळ चाललेला आहे की याची आघाडी होती त्याची आघाडी होती, मनसेच्या भूमिकेकडं लक्ष आहे आणि राजसाहेबांच्या प्रतिक्रियेची लोक वाट पाहत आहेत। मी एवढं सांगेन की राजसाहेबांनी विधानसभेच्या प्रचाराच्या दरम्यान सांगितलं होतं की या राज्याला एक सक्षम विरोधी पक्षनेता पाहिजे किंवा विरोधी पक्ष पाहिजे, तर आम्ही आव्हान केलं होतं की विरोधी पक्षही जागा मनसेला मिळावी, की ह्या जे सत्तालोलूप जे पक्ष आहेत सगळे त्यांच्याशी भांडण्यासाठी आम्ही ती मागणी केली होती जनतेकडं। आम्हाला मतदान पण भरपूर झालं, सीट्स आल्या नसल्या तरी आमची भूमिका आता लोकांना पटायला लागलेली की राज ठाकरे नावाचा जो माणूस आहे हा त्याच्या तत्वाशी प्रामाणिक आहे, तो त्याची तत्व बदलत नाही। तर आमची तीच मागणी की हा खेळखंडोबा केव्हा संपेल हे 30 तारखेलाच कळेल, पुढे काय होईल सांगत नाही, पण आमची मागणी आहे की मनसेसारखा विरोधी पक्ष या महाराष्ट्रात उदयास आलेलाच आहे आणि तो सक्षम करावा, त्यामागं जनतेचा आशीर्वाद हवा, जनतेचा आशीर्वाद हवा असं व्यक्त केलेलं आहे यांनी। मत राज ठाकरेंची भूमिका देखील आता लोकांना पटेल असं देखील मत यांनी व्यक्त केलं, आपलं काय मत आहे? मी उषा काळे, पुणे शहर सचिव, मनसे। राजसाहेबांनी आपल्या एका प्रचारसभेत सांगितलं होतं की तुम्ही आत्ता डोळे उघडा, आता हीच वेळ खरी शेवटची वेळ आहे, इथून पुढे तुम्हाला वेळ मिळणार नाही, आणि हे असंच राजकारण जर चालत राहिलं तर तुम्हाला एक दिवस खूप वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल आणि तुमचं काही अस्तित्व राहणार नाही आणि खूप गोंधळ होऊन जाईल। आणि मला वाटतं माननीय राजसाहेब ठाकरेंचं जे विचार आहे, जे तत्वनिष्ठता आहे, ती खूप खूप दूरदृष्टी आहे त्यांच्यामध्ये आणि ती सर्व लोकांनी मान्य केलेली आहे आणि लोकांना आता ते भावत आहे। म्हणून आत्ता जे राजकारण सकाळी जे झालं, मुख्यमंत्री साहेबांनी दुःखद बातमी दिली, सकाळी लोक साखर झोपेत असतानाच धावा उरकून टाकला त्यांनी पटकन आणि सगळ्या लोकांना सांगून टाकला मी आलोय। आणि अजितदादांबद्दल तर वेगळ्या अपेक्षा होत्या, खंबीर नेतृत्व आहे राष्ट्रवादीचं ते आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, पण त्यांचं कारण काही असेल माहिती नाही, पण त्यांचं खंबीर नेतृत्वाची अपेक्षा आणि गरज पण आहे। धन्यवाद। तर आपण पाहिलं की मनसेचं थेट म्हणणं आहे स्पष्ट की आता लोकांना राज ठाकरेंचे विचार पटतील। कॅमेरा पर्सन पियुष सह राजेश शिंदे, MKN मराठी, पुणे।